नमस्कार बालमित्रांनो आपण आज गुणाकार पाहणार आहोत गुणाकार करताना काही इथं मी चित्रांचा वापर केलेला आहे इथं मी फुलं काढलेली आहेत पहा एक दोन तीन एका ओळीत तीन फुलं अशा मी चार ओळी घेतलेल्या आहेत त्यामुळं अगोदर आपण काय करणार आहोत किती ओळी घेतल्यात ते लिहिणार आहोत वरच्या कप्प्यामध्ये किती ओळी घेतल्यात आपण चार आता प्रत्येकी ओळीमध्ये किती फुलं आहेत तीन ते आपण खाली लिहिणार आहोत म्हणजेच आपल्याला इथं गुणाकाराचं उदाहरण तयार झालेलं चा आहे चार गुणिले तीन करायची क्रिया कोणती आहे आपल्याला आता तीनचा पाडा आपल्याला कुठपर्यंत मोजायचा आहे चारपर्यंत मोजायचा आहे पहा तीनचा पडा आपण चारपर्यंत पोहोचणार आहोत तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चो बारा किती आले बारा म्हणजेच एकूण फुले किती आहेत बारा याप्रमाणे गुणाकाराची क्रिया करतात समजलं विद्यार्थी मित्रांनो खूप छान